मी आज अतिशय चांगला मुहूर्त असल्यामुळे अपक्ष म्हणून बेलापूर मतदारसंघामधून नॉमिनेशन फॉर्म दाखल केलेला आहे आणि मी निवडणूक लढविणार आहे. या शहराचा विकास करण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं जी पात्रता आवश्यक आहे ती पात्रता माझ्याकडे आहे. इतर जे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये शहरामध्ये प्रचंड असंतोष निगेटिव्हिटी आहे. त्यांनी काही करू शकलेले नाही हे इथल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. या शहरामध्ये देशातल्या सगळ्या राज्यातून आलेले मोठे मोठे लोक आहेत, नोकरी करणारे लोक आहेत. या शहरामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून आलेले लोक आहेत. या सगळ्या लोकांचा माझा सातत्याने संपर्क आहे आणि त्यांचा आग्रह असा होता की साहेब तुम्ही यावेळी आमदार व्हा, शहराचा विकास होईल, घराणेशाहीपासून शहराची मुक्तता होईल, अडाणी काही उमेदवार आहेत त्यांच्यापासून शहराची मुक्तता होईल, ते काहीच करत नाही, कृपया आपण या. आणि मी ज्या पद्धतीनं लोकांना मदत करतो निरपेक्ष भावनेने किंवा जे प्रेमाने कार्यकर्ते सगळे आम्ही जोडलेले आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक IAS ऑफिसर म्हणून चांगल्या ठिकाणी काम करायची देवा शासनाने संधी दिल्यामुळे जो अनुभव आहे त्याचा उपयोग या शहरासाठी होईल असं लोकांना वाटत होतं. आणि या सगळ्या अपेक्षा आणि माझी इच्छा एकत्र करून मी अपक्ष म्हणून उभा राहिले. नाही मिळाली नाही मिळाली. राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात आणि म्हणून 19 साली आम्ही शांत बसलो. सातत्याने अन्याय होत असेल तर आम्ही शांत बसू शकत नाही. समजून नाही घेतय मी. काल मला त्यांनी संवाद करण्यासाठी बोलवलं होतं. तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल तर मी स्पेसिफिकली सांगितलं की बाबांनो मला समाजातल्या सगळ्या घटकांकडून मागणी आहे, मला पक्षाच्या चौकटीत बांधू नका, त्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि या शहराला पुढे नेणं ही माझी जबाबदारी आहे. मी माझा निर्णय सगळ्या घटकांचा विचार करून घेईल. जेव्हा आमचा मेळावा संपला त्यानंतर खूप लोक माझ्यावर रागवले की साहेब तुम्ही काही बोलला नाहीत म्हणून, आणि असंतोष आमच्यामध्ये निर्माण झाला. काही आमच्या कार्यकर्त्यांना, काही नाही बहुतेक कार्यकर्त्यांना असं वाटलं की मंदाताईंना सपोर्ट करण्यासाठी ही सभा बोलवण्यात आलेली आहे आणि त्यांचा भ्रम दूर करणं आणि माझ्या कार्यकर्त्यांचा, माझ्यावर प्रेम असणाऱ्या लोकांचा जो काही संताप होता तो शांत करण्यासाठी उमेदवारी भरण्याशिवाय पर्याय नव्हता. बघा आता गणित प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने ज्याला आपण विशफुल थिंकिंग म्हणतो तसं करतात. जे व्हायचं असेल ते होईल. पण मला असं वाटतं या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीमध्ये या शहरातल्या छोट्यात छोट्या आणि मोठ्यात मोठ्या माणसांचा भ्रमनिराश आहे. एक उमेदवाराने 16 वर्ष आमदार असून काहीही काम केलं नाही, एक सुद्धा अपवाद झाला. आणि दुसऱ्या उमेदवाराने वसुलीशिवाय काही काम केलं नाही, त्यांच्यावर घराणेशाहीचा प्रचंड आरोप आहे, लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. हे स्वार्थी आहेत, हे घराच्या बाहेर जात नाहीत. स्वार्थासाठी यांनी एका दिवसामध्ये पक्ष बदलला. एका ठिकाणी वडील उभा राहतात, एका ठिकाणी मुलगा उभा राहतो. अरे काय तुम्ही लोकांना वेड समजता का? लोक खूप शहाणे झालेले आहेत, यांना धडा शिकवतील आणि बेलापूरची सांगली झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही लिहून ठेवा.